नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ असे प्रत्येक जिल्ह्यातील अपडेट, महत्त्वाचे अपडेट, अतिवृष्टी अनुदान, पीक विमा संदर्भातील संपूर्ण माहिती देत असतो। तर आता एक महत्त्वाचे अपडेट हाती आलेले आहे। जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बार्शी टाकळी व पातूर तालुक्यात जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते। प्रशासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला होता। तर या दोन तालुक्यातील 15,351 शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य शासनाने 10,41,00,000 रुपयाचा मदत निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दिलेला आहे। तर जिल्ह्यात जून जुलै महिन्यात पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। तर आता अतिवृष्टी ही मिळणार आहे। तर पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद व फळपिकांना फटका बसलेला आहे। ऑगस्ट महिन्यातही पावसाने धुमाकूळ घातला, कापूस व तूर पिकांचे नुकसान झाले। काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जमिनीही खरडून गेलेली आहे। तर ही जी अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील आहे। अकोला जिल्ह्यामध्ये दोन तालुक्यामध्ये हा निधी मिळणार आहे। तर कृषी महसूल व जिल्हा परिषद या तीन यंत्रणांकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले। पातूर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात 4 गावातील 51 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला। तर 26 हेक्टर क्षेत्रातील पिकांचीही हानी झालेली आहे। तर बार्शी टाकळी अतिवृष्टीमुळे 7,656 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते। तर 123 गावांमधील 15,300 शेतकऱ्यांचे नुकसान झाले। या दोन्ही तालुक्यातील नुकसान भरपाईसाठी 10,41,00,000 निधी हा मंजूर झालेला आहे। तर अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब व शेअर करा।